प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार माजी खासदार निलेश राणे यांचं आश्वासन. 20 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या प्रश्नांसाठी गेले 16 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाच्या आंदोलनकर्त्यांची मंगळवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी भेट घेतली. इतक्या दिवसामध्ये एकाही लोकप्रतिनिधीने या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नसताना निलेश राणे यांच्या भेटीमुळे मात्र या आंदोलनकर्त्यांमध्ये समाधान दिसून आलं. तुमचे प्रश्न हे मुख्यमंत्र्यांकडे सोडवणे आवश्यक असून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून आपण ते सोडवू असं आश्वासन त्यांनी या आंदोलनकर्त्यांना दिलं आहे. कोयना प्रकल्प गडनदी प्रकल्पासह अनेक प्रकल्पांमधील प्रलंबित प्रश्न घेऊन श्रमिक मुक्ती दलातर्फे गेले 16 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामीण भागातील जनतेने ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. करो या मरो याच निर्धाराने रत्नागिरीमध्ये आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी आपली भाजी भाकरी ही तेथेच शिजवायची, मात्र प्रश्न सुटेपर्यंत हटायचंच नाही असा निर्धार केला आहे. त्यातील बहुतांश प्रश्न हे स्थानिक प्रशासन तर उर्वरित प्रश्न हे शासन पातळीवरचे आहेत. एकीकडे श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी प्रशासनासोबत चर्चा करत आहेत, त्यातही काही प्रश्न सुटले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत काही प्रश्न सुटणे आवश्यक आहेत. मात्र कडाक्याच्या थंडीत स्वहक्कासाठी लढणाऱ्या या आंदोलनकर्त्यांची रत्नागिरीतील एकाही लोकप्रतिनिधीने भेटच घेतलेली नाही आहे. मात्र हे आंदोलन सुरू आहे याची माहिती कार्यकर्त्यांमार्फत मिळाल्यानंतर निलेश राणे यांनी मंगळवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि श्रमिक मुक्ती दलाचे कोकण विभागीय अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. अनेक नेते फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे सरसा, मात्र तुम्ही यावर तोडगा काढू शकाल असा आमचा विश्वास असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. 10 कोटी रुपयांचा गडनदी प्रकल्प आज 900 कोटीवर पोहोचला आहे, याला शासनच जबाबदार आहे. रस्ता मंजूर झाल्याचे श्रेय घेण्यासाठी खासदार येतात, मात्र तो पूर्ण झाला की नाही याची माहितीच घेत नाहीत असं त्यांनी सांगितलं. यावर निलेश राणे म्हणाले की प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जिल्हा स्तरावर न सुटणाऱ्या आहेत, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहेत. मुख्यमंत्रीच त्यावर तोडगा काढू शकतात. सध्या निवडणुकीच्या वातावरणात आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी कोणी अधिकारी राज्यस्तरावरून येतील असं वाटत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे प्रश्न मांडण्यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यामार्फत उद्या बुधवारपर्यंत तारीख घेऊन तुम्हाला कळवतो, त्यानंतर आपली रणनीती ठरवूया. मात्र तुम्ही अशा परिस्थितीमध्ये येथे बसता हे मला योग्य वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. हे प्रश्न मांडल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घेतलं तर बरं होईल असंही राणे यावेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे हे महसूल मंत्री असताना गडनदी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी रत्नागिरीमध्ये उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांची विशेष नियुक्ती केली होती, त्यामुळे त्यावेळी अनेक प्रश्न मार्गी लागले होते अशी आठवण यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलीप गायकवाड यांनी काढली होती. तर माजी खासदार निलेश राणे यांना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. निलेश राणे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील हे मात्र निश्चित. मात्र जनतेचा माजी खासदारांवरचा विश्वास वाढू लागल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.